शुभ लग्न सावधान. आई साहेब उर्फ सुरेखा सावंत. जे व्हायला नाही पाहिजेल तेच झालं ना. मोठी स्वप्न बघत होती, गजानन पाड्याची मालकीन होण्याची स्वप्न. काय झालं? एकाने लगीन करून पार तुझ्या स्वप्नाची माती करून टाकली. गजानन पाड्याची मालकीन होशील की नाही माहित नाही, पण लवकर आजी मात्र होशील. एकाच्या मुलाची आजी. मग बस खेळवत. माझ्या नानुल्या तानुल्या शोनुल्या आजी अलाबाला मस्ती करतात. काय केलं? शुशू कळतात का अशी? लबाड. या सुरेखा सावंतनी कधी हार मानली नाही आणि मानणार बी नाही. लगीन तर मी होऊ दिलं, पण संसार होऊ देईन तर ना. त्या देवयानीला उद्यापासून पावला पावलावर मी अग्निपरीक्षा द्यायला लावणार. अगदी पावला पावलावर. झालं मग थोडं सहन कर. बरं वाटायला हवं असेल तर थोडं झोपणारच. हा ते डोकं पण ठणकत आहे. आपण डॉक्टरकडे जाऊया का? चल. नाही नको. डॉक्टरकडे गेलो तर लवकर आराम पडेल तुला आणि माझीही काळजी कमी होईल. माझी काळजी करण्याची कुणीही गरज नाहीये. असं का बोलतोस रंजन? आता इथे तुझ्याजवळ मीच आहे ना, दुसरं कोणी आहे का? मग तुझी काळजी मीच करणार ना. तुला भूक लागली आहे का? तर मी काहीतरी खायला आणते, पोटात काही गेलं ना की बरं वाटेल तुला. हा सांगितलं कळत नाही का तुला? का पुन्हा पुन्हा सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न करतेस? मला कुणाच्याही मदतीची गरज नाहीये आणि तुझ्या तर नाहीच नाही. गेट लॉस्ट. काय चाललं तुझं मगापासून? मी एवढं सगळं तुझ्यासाठी मनापासून करतेय पण तुला माझी कदरच नाहीये. ही तुला माझी नसेल कदर, पण मला आहे. एक मित्र म्हणून, एक माणूस म्हणून. भले समोरचा आपल्याला काही विचारत नसेल, पण आपला जीव आहे त्याच्यावर, म्हणून म्हणून करतेय मी सगळं. मी माझंच चुकलं. त्या देवयानी सारखं चार चौघात हसायला हवं तुझ्यावरती. मगच तुला खरी किंमत कळली असती माझी. नक्की काय झालं होत? अरे वा, त्या वरातीत स्वतःची ही अवस्था करून घेतलीयस, तरीही मलाच विचार काय झालं तिथे. देवयानी तुझ्याशी असं वागल्यावर तुझे डोळे उघडतील असं वाटलं होतं मला, पण नाही. मला तुझी काळजी वाटते आणि तुला देवयानीची. राधिका मला सांग ना, प्लीज सांग ना, प्लीज सांग काय झालं होतं वरातील आणि काय केलं देवयानीने. काय केलं नाही ते विचार. आणि तुला दारूच्या नशेत बघून सगळ्यात आधी ती हसली तुझ्यावर आणि ती हसली म्हणून सगळे हसायला लागले.
तिच्या सांगण्यावरून कुणी येत होत आणि तुला मारत होत, कुणी तुझ्या पायात पाय घालून आडवं पाडत होत, तू दारू पाजली, बेदम मारलं आणि बस। ए तू त्याला त्रास करून घेऊ नकोस ना, मग हे सगळं काही घडलंय ना ते एक वाईट स्वप्न होत असं समज, टावर स्वतःला तुला त्रास झाला तर मला त्रास होईल त्याचा, सगळं विसरून जा माझ्यासाठी, सावरशील ना। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। मॉर्निंग काय झालं सासूबाई, झोप झाली नाही का? घ्या ना चहा घ्या, फ्रेश वाटेल। काही नको मला तुझ्या हातचा चहा। का? तुमच्या धाकट्या सुनेच्या हातचा चहा प्यायचाय का? बोलू। हे बघ, आधीच रातभर माझा डोळ्याला डोळा लागलेला नाही, दोस कप फुटायची येळ आली आहे, त्यात आता तुझी ट्यूटी बंद कर। सासूबाई तुम्ही उगाच चिडताय, आता एका हातातनं गेला म्हणजे गजानन पाडाही गेला ना, हा गजानन पाडा तो त्या देव्यानी वरून ओवाळून टाकायला पण कमी करणार नाही। असं मग असं जर घडलं ना तर त्याला तूच कारणीभूत आहेस, तूच तिला सारखी पाठीशी घालत होतीस ना, मी त्या दोघांना एकमेकांपासून तोडायला बघत असताना तूच त्यांना जवळ आणत होतीस ना। हो ना, मी असं केलं, मी कुठे नाही म्हणते, पण मी अस एकाच्या सह्या मिळवायला केलं। काय बोललीस? मी काय बोलले त्यापेक्षा मी काय बोलणार आहे ते जास्त महत्वाचं आहे। सासूबाई, ती केक साठी भांडणाऱ्या मांजरींची गोष्ट ऐकली तुम्ही? तुला जास्त कि मला जास्त असं भांडत असताना तिकडे एक माकड येत त्यांचं भांडण सोडवायला, आणि बघता बघता सगळा केक संपून टाकत, आपली गत त्या मांजरींसारखी झाली, अजून ही वेळ गेली नाहीये, आपण जर एकत्र प्रयत्न केले तर अजूनही आपण एकाच्या सह्या घेऊ शकतो। बोला, आहे तुमची तयारी? माझ्या फायद्यासाठी गाढवाचे पाय धरायला लागले ना तरी बी हरकत नाही, एकदा का एकाची सही मिळाली की मग तुझा खटा कसा काढायचा ते मला कुणी बी सांगायची गरज नाही। मग काय ठरवलं तुम्ही, सासू बाई? पटलं, आपल्याला बी पटलं, एकाच्या सह्या मिळवण्यासाठी मी तुझ्याशी हात मिळवायला तयार आहे। चला, तुम्हाला माझी एक तरी गोष्ट पटली, आता मी जे म्हणतेय ते नीट ऐका। तुमचा तो एक काय ना त्या देवयानीच्या मागे वेडा झालाय, वेडा संसार सुरू केलाय त्यांनी, सगळ्यात आधी त्याचा संसार उद्ध्वस्त केला पाहिजे। अहो तुम्हाला कळत कस नाही, आता देवयानी त्याच्या आयुष्यातून पहिलेच निघून गेली असती तर त्याला फारसा फरक पडला नसता, पण आत्ता समजा ती गेली
then he will be completely destroyed. कोलमडून जाईल तो, कोलमडून. आणि असं समजा झालं तर आपण त्याच्याकडून काहीही करून घेऊ शकतो, अगदी सह्या सुद्धा. हो, मी त्यांना मदत केली, त्यांना एकत्र आणलं, पण असं करताना मी फक्त फ्युचरचा विचार करत आहे. अहो सासूबाई, तोडण्यासाठी आधी जोडायला तर हवं ना. असं म्हणजे आता आपण दोघींनी मिळून देवयानीचा आयुष्य नरक बनवायचं. अगदी बरोबर. आणि ते कसं करायचं हे मी तुम्हाला सांगायला नको, तुमची तर त्यात मास्टरी आहे. बरोबर ना. या गजानन पाड्यासाठी गाढवाचे पाय धरायची माझी पण तयारी आहे. फक्त सह्या हो द्या सासूबाई, एक फुटकी कवडी तरी तुम्हाला देते का ते बघा. भाऊजी, काही हवंय का तुम्हाला, काही शोधताय? आधी मला सांग, तू एवढ्या सकाळी सकाळी का उठलास? हा, रोज जो 11 वाजेपर्यंत लोळत पडतो तो आज एवढ्या सकाळी उठला? हाय अगं, रात्री आपल्याला झोपच लागली नाही, म्हणजे झोपलोच नाही आपण. तुझीच काय बाबा, आमच्या समध्यांची झोप उडाली आहे. तुला बी माहिती आहे ना खाते. अरे जी किचन मध्ये हवी असायला पाहिजे होती चाय करत, ती अजून लोळत पडली आहे. आणि जो लोळत पडायला हवा होता तो आज. आय, साखर कुठल्या डब्यात आहे? तुला कशाला हवी आहे साखर? चहा बनवायचा आहे. चहा? भाऊजी तुम्ही वा बाजूला, मी बनवते ना चहा. नको. का, काय झालं? आय, आपण आपल्यासाठी नाही, देवयानीसाठी चहा बनवतोय. सापडला. आय, आता असा फक्कड चहा बनवतो ना, तू पण बघत राहशील, देवयानी पण खुश होईल आणि आपल्याच हातचा चहा मागेल. सत्विनी अगदी पहिल्याच दिवशी माझ्या एकाचा पार गुलाम करून टाकला. कुंकवाचा करंड आहे. अगं हो, पण तू कुठून आणलास? येता नाही का दुकानात पाहिला, आवडला म्हणून सरळ घेऊनच आले. तू पण ना देवयानी, असा कुंकवाचा करंडा कोणी विकत आणत? हरकत काय, लग्नानंतर तर लागणारच आहे, म्हणून आताच घेऊन आले. तू आणि तुझी स्वप्न. कधी कधी ना मला या स्वप्नांमध्ये रंगून जायला आवडतं. हो ना. मग चल आपण दोघेही या स्वप्नात रंगून जाऊया. म्हणजे काय करायचं? प्रॅक्टिस. असं समज की आपलं लग्न झालंय, लग्नानंतरचा हा पहिलाच दिवस आहे. मी नुकतीच आंघोळ आटपून बाहेर आली, हातात कुंकवाचा करंडा घेऊन आरशासमोर उभी. तेवढ्यात तू तिथे येतोस आणि स्वतःच्या हाताने माझ्या कपाळावर कुंकू लावतोस. Thank you.
काय करतेस देवयानी? तुझ्या कपाळावर कुंकू भरून आपण काय पण चुकीचं केलेलं नाही. आपली लग्नाची बायको आहेस तू. हे देवयानी, रडू नको ना. हे बघ, आपण जे आता केलं ना ते जर तुला चुकीचं वाटलं असेल तर जाऊ दे ना. तू तुझ्या हाताने लावत जा, आपण काय पण म्हणणार नाही. पण रडू नको ना. देवयानी, तुला मी बोललो होतो ना तुझ्यासाठी फक्कड चहा बनवतो, बनवला आपण. घे ना, पटकन पिऊन बघ आणि मला सांग कसा झालाय. देवयानी, तू कालपासून काय पण खाल्लं नाही, चहा बरोबर दोन बिस्किटं तरी खा ना. मी सांगतोय म्हणून खा, नाही म्हणू नको ना. प्लीज, नाही म्हणू नको. थांबा. देवयानी, अजिबात त्या बिस्किटाला हात नाही लावायचा. काय झालंय? देवयानीने काय पण खायचं नाही असं का म्हणतेस? आता ही देवयानी आधीची मोल करीन राहिलेली नाही. आपल्या घरची सून झालीये तेव्हा आपल्या घरचे काही रीतीरिवाज तिला पाळायलाच लागणार, त्याबद्दलच सांगायला आले मी. मग सांग ना काय ते. अरे नवी नवरी आहे ती, काही खाण्यापिण्याआधी देवळात जायला नको का? एवढंच ना, आत्ता गाडी काढतो म्हणजे तू पण मोकळी आणि उपास सोडायला ही पण मोकळी. हे इतकं सोपं असतं तर मीच गाडी काढायला सांगितली असती तैमूरला आणि तिला घेऊन गेले असते देवळात. तिला एकटीला चालत जावं लागणार. काय करणार, रीतच आहे ना तशी. काय, मी देवयानीला कुठे पण एकटीला पाठवणार नाही. एक तर कालपासून उपाशी आहे ती आणि त्यात बाहेरून पण आहे. कुठे चक्कर बिकर येऊन पडली मग? ते काय नाही, आपण तिला एकटीला पाठवणार नाही. हे बघ एक का, तुझ्या भावना मी समजू शकते पण एकदा तुला सांगितलं ना, नाही म्हणजे नाही. मी तयार आहे. माझी गुणाची ग सुनती. बघ बघ यक्का, घरच्या चालीरीतींची आतापासूनच बिचारीला किती काळजी आहे. तुझी सटकली आहे काय? ते मंदिर इथून 7 किलोमीटर लांब आहे. एवढ्या लांब एकटी चालत जाणार आहे? हो. वहिनी जेव्हा लग्न करून घरात आली तेव्हा असं काय पण घडलं नव्हतं? तूच सांग ना वहिनी, तू लग्न करून घरात आली तेव्हा असं काय केलं होतं का? जिला रीतीरिवाज कळत नाहीत तिला मी सून मानत नाही. बस आता मी ठरवलंय, देवयानीलाच आता मी रीतीरिवाजाप्रमाणे सून मानणार आणि तीच रीतीरिवाजाप्रमाणे समद काही करणार. आता इथंच बोलत बसणार आहेस का? अरे गोंधळाची तयारी कुठवर आली आहे ते बघून ये जा. तैमूरला मी तसं सांगितले, तू बी जा आणि बघून ये कुठवर आली आहे तयारी. बारा वाजता किती? 12.
माझी कुणाची ग सुन तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा पाहू शकता. त्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो त्यासाठी सबस्क्राईब करा.